नमस्कार, कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। आज पळया आयचे खबरो। जोयडा तालुक्याचे सुमार 40 कंत्राटदार एकठा येऊन सुपा तालुका कंत्राटदार संघाची स्थापना। जोयडा तालुक्याचे सुमार 40 कंत्राटदार एकठा येऊन सुपा तालुका कंत्राटदार संघाची स्थापना केली। हे कंत्राटदार फक्त जोयडा तालुक्यात काम करतात आणि हांगच्या कामाक रान खात्याकडल्यान अडचणी येतात। असे असताना सुद्धा आम्ही काम करतात, पण तालुक्या खातीर मंजूर झाली कामा 30-35% कमी रकमेच्या निविदा कारण भायले कंत्राटदार करतात, पण त्यांच्यान दर्जेदार कामा जातेना। देखून तालुक्यातली उदरगतीची कामा स्थानिक कंत्राटदाराक दिल्यार दर्जेदार कामा जातली, असे अध्यक्ष मंगेश कामत हेमी जोयडा हिंगा झाल्या पत्रकार परिषदेत सांगले। तालुका भायले कंत्राटदार कमी रकमेची निविदा कारण कंत्राटदारा खंयच्यान दर्जेदार कामा जातेना आणि स्थानिक कंत्राटदाराक काम नसताना त्रास वाचे पडटा। देखून 75 लाखापेक्षा कमी रकमेच्या कामाची निविदा भायल कंत्राटदाराक दिवची न्ही। या वेळार सुपा तालुका कंत्राटदार संघाचे अध्यक्ष मंगेश कामत, उपाध्यक्ष खजिनदार आदि हजर आशिले। ಪಾರ್ಟಿಸಿಪೇಟ್ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಮನವಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಈ ಮುಖಾಂತರ। ಅಂದ್ರೆ ನಾವು 75 ಲಕ್ಷ ಮಟ್ಟ ಇಟ್ಟಿದ್ದೇವೆ, 75 ಲಕ್ಷ ಮಟ್ಟ ಮಾಡುವ ಸಾಮರ್ಥ್ಯ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಹೊಂದಿದ್ದೇವೆ, ಮಾಡ್ತೇವೆ ಕೊಟ್ಟು ಯಾರು ನಮ್ಗೆ ಒಂದರ ಇಲ್ಲದ ಕಾರಣ 75 ಲಕ್ಷ ಮಟ್ಟ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೇವೆ। 75 ಲಕ್ಷ ಮೇಲ್ ಬಂದ್ರೆ ಅದು ನೀವು ಯಾರು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯವ್ರು ಯಾರು ಬಂದು ಹಾಕ್ಬೋದು, ನಾವು ಸಹಕಾರ ನೀಡ್ತೇವೆ। ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದಕ್ಕೂ ನಮ್ಗೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಜಿಲ್ಲೆ ತಲೆಗೆ ಆಗಲಿ ಉಸುಕ್ ತಲೆಗೆ ಆಗಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ನಮ್ಗೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗುತ್ತೆ। कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलच्या वीक्षकांक एक खास खबर। तुमगेली किंवा तुमगेल परिवाराच्या सदस्याली जन्मदिवसाची खबर कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलचे योग्य दरात प्रसार करण्यासाठी प्रत्येकी किंवा एक कुटुंबाच्या आवो बापू आणि दोन पोरा अशा 4 सदस्याली 1 वर्षा खातीर खास पॅकेज, तसेच लग्नाच्या वाढदिवसाची खबर प्रसारात योग्य दरात सवलत। अधिक माहितीसाठी आजच स्क्रीनवर दिल्या नंबराचे संपर्क करा आणि नाव नोंदणी करा। राष्ट्रध्वजाचो मान राखा, प्लास्टिक निषेध करा, कायदो उल्लंघन केल्यार त्यांचेर कारवाई करा, जिल्हाधिकारीक अर्ज। कारवार। आज हिंदू जनजागृती समिती कारवार हेमी जिल्हाधिकारीक राष्ट्रध्वजाचो अपमान केल्या आणि प्लास्टिक वापरतल्याचे कारवाईची मागणी। राष्ट्रध्वज हो देशाच्या भावैकतेचो संकेत। ऑगस्ट 15 आणि जून 26 राष्ट्रध्वज अभिमानान आम्ही फडकयतात, जाल्यार काही वेळार असल्या राष्ट्रध्वजाचे अपमानकारक झाले दृष्टी पडतात। कळत किंवा न कळत जाऊच्या विषयाचेर गांभीर्यान लक्ष दवन देशाच्या तिरंग्याचे अपमानकारक जाऊ नये सारखे आणि सध्याच कोविड सारख्या काळात तिरंगा नमुन्याचे मास्क वापरचे हो गुण असा म्हण अशी केल्यार देशाच्या गौरवाक धक्क लागून कायद्याचे उल्लंघन जाता, तसे केल्यार कठोर कारवाई करू जाय म्हण कारवारच्या हिंदू जनजागृती समिती हेमी कारवारच्या जिल्हाधिकारीक आज अर्ज दिला। हेच पुढे कोणी प्लास्टिक वापरू जायना, तिरंगा सारखे मास्क वापरू जायना, तिरंगा व्यवस्थित वापरल्यानंतर सांभाळून दवडचे, हे जो दुरुपयोग केल्यार कायद्यान त्यांचेर कठोर कम घेऊचे विनंती हिंदू जनजागृती समिती हेमी केला। ICU सुरू जाऊन महिने झाले तरी कर्मचारी ना जाऊन दार बंदच, सार्वजनिकाली नाराजी। भटकळ। देव दिता पण पुजारी दिना अशी खबर कारवार जिल्ह्याच्या भटकळ सरकारी आस्पत्रेत झाला। बऱ्या तऱ्हेचे उपचार मेळटले म्हणून आशे दवन आशिल्ल्या रोग्याक निराशाच पदरात पडली। भटकळच्या तालुका आस्पत्रेत 10 खाटाचे सुसज्जित व्हेंटिलेटर आशिले तीव्र निगा घटक, म्हणल्यार ICU उद्घाटन जाऊन महिन झाले तरी कर्मचारी ना जाऊन अजूनही दार उघडलेच ना। हेजेन अपघात, सर्पांचा बिले, हृदयाघात सारख्या तूर्त संदर्भाच्या उपचारासाठी व्हेंटिलेटर मार्फत जीव वाचवचो साधी जाईन जाऊन सार्वजनिक संभ्रमात पडला। 100 बेडाचे सामर्थ्य आशिले भटकळ तालुका आस्पत्रेत 14 डॉक्टर 21 नर्स काम करतात, तितूतले 13 कायम तर 8 जण कंत्राटी पद्धतीचेर काम करतात। रोगी जास्त आल्यान वैद्याली कमतरता पडता, नवीन ICU कमीच कमी 6 नर्सेली आवश्यकता असा म्हण DHO हेमका प्रस्तावना धाडला, ते मेळ्ळ्यार ICU उपचार करूक साथ जातले अशे भटकळ तालुका आस्पत्रेचे डॉक्टर सविता कामत हेमी बातमीपत्राक माहिती दिला। तर हेजेर
प्रत्युत्तर म्हण जिल्हा सर्जन डॉक्टर शरद नाईक यांनी सांगला, तीन जणांक नेमक केला तर सध्या दोघ जणांक दोन दिवसात नेमक करतले असे कळेला। नरसी हा मार्केट कारवार तुमका गरज आशिल्या देवकार्याक आणि मंगलकार्याक लग्न मुंज पूजा अर्चा होम हवन गृहप्रवेश अशा शुभ कार्याक लागची केळीपाना केळी होमाकडी तुळसी तांब्या पितळेची देवकृत्याची आयदना शंख रुद्राक्ष पूजेचे कपडे आंब्यापाना तोरण बाशिंग गाईचे शुद्ध दूध गोमूत्र कडधान्य असे सगळे तरेची सामग्री मिळते एकमेव दुकान म्हणजे नरसी हा मार्केट कारवार। 87 वर्षाच्या ग्राहकाला विश्वासाचे ठिकाण नरसी हा मार्केट कारवार। तुमगेल गरजेप्रमाणे वस्तू कारवारच्या खिंचा भागा भागात घराकडे पोहोचची व्यवस्था दिले आमगेले नरसी हा मार्केट कारवार। एक वेळा अवश्य भेट द्या आणि खात्री करून घ्या। नरसी हा मार्केट कॅनरा बँकेचा तळ मधलो रायकर मेनर कायकिनी रोड कारवार। तात्कालिक कंत्राट पद्धतीचेर बंदी जाऊ जाय म्हणून सरकाराक मनवी कारवार। केंद्र आणि राज्य सरकारान कंत्राटी पद्धतीचेर कामाक घेऊचे बंद जाऊ जाय तेमका कायम नोकर म्हण अनुष्ठान हाडू जाय म्हण मागणीसाठी आग्रह करून कर्नाटक राज्य बांधकाम निर्माण कामगार मजदूर संघाचे जिल्हा घटक सदस्यान मंगळवाराक जिल्हाधिकारी कार्यालया मुखार आंदोलन केले। रेल्वे खाते विमान परिवहन सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रात नवीन पेन्शन योजने बदलाक जुनी पेन्शन योजना चालीक लावू जाय। आरोग्य खात्यात भितरल्या आणि भायल्या नोकराक श्रीनिवासराव वर्दी लागू करू जाय। अंगणवाडी आणि आशा कार्यकर्ते अक्षरदासो कर्मचाऱ्याच्या पगारात वाढ करू जाय। कामगारांक ESI योजनेचो लाभ जाऊ जाय तो 27,000 वेल्यान 35,000 वाढवू जाय अशा अनेक प्रकारचे मागणी दवन जिल्हाधिकारी श्री प्रभुलिंग कवळी कट्टी हमका अर्ज दिला। या वेळार संघटनेचे राज्य घटक अध्यक्ष चिंतामणी कोडळ्ळी सहसंघटना कार्यदर्शी हरिचंद्र नाईक प्रमुख ईश्वर नाईक नागेश नाईक बालचंद्र केसरकोडी आणि इतर प्रमुख हजर आशिले। दुचाकी आणि बुलेरो वाहनाचा अपघात एक जागेवरच मृत। कारवार जिल्ह्याच्या होंदावर तालुक्याच्या मुंडाळ ग्रामात दुचाकी आणि बुलेरो वाहनाचा अपघात जाऊन दुचाकी सवार सुब्रमण्यम रामू गौडा ही व्यक्ती जागेवरच मृत झाली घटना घडली। अपघाता कारण झालं बुलेरो वाहन सवार घटनास्थळावेल्यान फरार। मृत होंदावर तालुक्याचा हळगेरीचो निवासी असे कळला। ही घटना मंकी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत झाल्यान मंकी पोलीस ठाण्यावर हे जे प्रकरण दाखल झाला पुढ तपास चालू असा असे प्रसार माध्यमात कळला। इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोपता। व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करच्याक विसर नकात। कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।